मोठी बातमी समोर येते आहे. रावेरमधून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरलेला आहे, या घडीची ही मोठी बातमी आहे. तर श्रीराम पाटील यांना रावेरमधून उमेदवारी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. 5 तासांच्या बैठकीनंतर रावेरचा उमेदवार ठरल्याचं कळत आहे, या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं या संदर्भात चर्चा सुरू असतानाच आता रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. 5 तासांच्या बैठकीनंतर आता अखेर रावेरचा उमेदवार ठरल्याचं कळत आहे, त्यामुळं रावेरमधून आता राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला असून श्रीराम पाटील यांना रावेरमधून उमेदवारी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अक्षय, आपण पाहतोय अखेर आता रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याचं कळतंय, काय नेमकी माहिती आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून रावेरचा तिढा जो आहे तो सुटत नव्हता, मात्र अखेर आज तब्बल 5 तासांच्या बैठकीनंतर रावेर लोकसभा मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याचं सूत्रांची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांची माहिती साम टीव्हीला देण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा जी आहे ती उद्या महाविकास आघाडीची जी बैठक मुंबईत होणार आहे, जी पत्रकार परिषद उद्या मुंबईत होणार आहे, त्यावेळेला शरद पवार करतील अशी देखील माहिती आपल्याला मिळत आहे. श्रीराम पाटील हे खरं तर रावेरवाडीचं सगळ्या उत्तर महाराष्ट्रातले एक मोठे उद्योजक आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे कार्यकर्ते देखील समाधानी आहेत. काही वेळापूर्वीच श्रीराम पाटील यांनी रोहिणी खडसे असतील, जयंत पाटील असतील, शरद पवार असतील यांच्या सगळ्यांसोबत पुण्यातील मोदी बाग असलेल्या या ठिकाणी शरद पवार यांच्या कार्यालयात बैठक घेतली होती. जवळपास 5 ते 6 तासांपासून ही खरं तर रावेरच्या मतदारसंघाबाबत बैठकांचं कलबतं जे आहेत ते सुरू होतं आणि अखेर रात्रीच्या साधारण आता 9:30 आहेत. उमेदवाराचं जरी नाव अधिकृत जाहीर झालं नसलं तरी सुद्धा श्रीराम पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला असल्यामुळे निश्चितच त्यामुळे आता या संदर्भातली अधिकृत घोषणा होणं आता बाकी राहिल्याचं कळतंय. धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी.